नमस्ते, मी योगेश कुटे आणि लेट्स अप खबर बातमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सध्याची भाषणं अनेकांना वेगळी वाटत आहेत, अनेकांना त्याच्यामध्ये आश्चर्याचे धक्के बसत आहेत. एकीकडे शिवसेना आणि राष्ट्रवादीला जी उद्धव ठाकरेंची जी शिवसेना आहे आणि शरद पवारांचे राष्ट्रवादी, हे दोन्ही नकली आहेत असं म्हणायचं, आणि दुसरीकडे त्याच पक्षांना आपल्याकडे या असं थेट जाहीर निमंत्रण देखील द्यायचं. याच पक्षांना भ्रष्टाचारी म्हणायचं, नॅशनल करप्ट पार्टी असं शरद पवारांच्या राष्ट्रवादीला म्हणायचं, आणि त्याच पवारांच्या पुतण्याला आपल्यासोबत सत्तेमध्ये सहभागी करून घ्यायचं. आता असेच काही प्रकार नरेंद्र मोदी सातत्यानं करत आहेत, आणि नंदुरबारमध्ये त्यांनी हे थेट जाहीर निमंत्रण हे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना दिलं की तुम्ही काँग्रेससोबत जाऊ नका, तुम्ही आमच्यासोबत या, NDEमध्ये या, आणि तुमची जी काही स्वप्नं आहेत ते आमच्यासोबत येऊन साकार करा. आता उद्धव ठाकरे यांची जी स्वप्नं आहेत किंवा शरद पवार यांची जी स्वप्नं आहेत, ती स्वप्नं काय आहेत याचा उलगडा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह वारंवार करत असतात. त्यांच्या म्हणण्यानुसार उद्धव ठाकरे यांना आपला मुलगा आदित्य यांना मुख्यमंत्री बनवायचं आहे, तर शरद पवारांचं स्वप्न जे काही आहे ते सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री बनवायचं आहे. म्हणजे अमित शहांना या दोघांची स्वप्नं माहिती आहेत, आणि त्याच पक्षाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे असं जाहीरपणे सांगत आहेत की तुम्ही आमच्यासोबत या आणि तुमची स्वप्न साकार करून घ्या. म्हणजे एक वेळेस असं ते तयार आहेत आत्ता की खरोखरीच उद्या जर तुम्ही आमच्यासोबत आलात तर तुमच्यासारखं, तुमच्याप्रमाणे आणि तुमच्या स्वप्न प्रत्यक्षात उतरतील अशा पद्धतीने देखील आम्ही वागायला तयार आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना असं जाहीरपणे सांगण्याची गरज का वाटावी असाच आता अनेकांना प्रश्न पडलेला आहे. महाराष्ट्रातील निकाल काही वेगळे सांगत आहेत, भाजपच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे की खरोखरीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जो करिश्मा गेल्या दोन निवडणुकांमध्ये दिसलेला होता तो आता ओसरू लागलेला आहे. या तिन्ही प्रश्नांची जर तुम्ही उत्तर शोधली तर तुम्हाला अनेकांकडनं ते उत्तर असं ऐकायला मिळेल की होय, काहीतरी परिणाम दिसतोय, काहीतरी ग्राउंडवरची परिस्थिती बदललेली आहे. आणि ज्या पद्धतीनं भाजपनं शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फोडली त्याचा चांगला परिणाम किंवा त्याचा एक भाजपला असा अनुकूल असं कोणतंही मत परिवर्तन घडताना ग्राउंडवरती जरी दिसत नाही असं त्या पक्षात देखील रीडिंग असू शकेल. आत्तापर्यंत लोकसभा निवडणुकीचे 3 टप्पे झालेले आहेत आणि अनेकांच्या म्हणण्यानुसार या 3 टप्प्यांमध्ये भाजपच्या जवळपास 40 ते 50 जागा कमी होत आहेत. आणि या जर जागा कमी होत असतील तर NDEची देखील जे एकूण संख्याबळ येणार आहे ते देखील कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आत्ताच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना गुलतर लावत नाहीत ना असाच अनेकांना प्रश्न पडलेला आहे. जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची TVवर मुलाखत झाली त्यांना उद्धव ठाकरेंच्याविषयी प्रश्न विचारलेला होता की होय, माझ्या आणि उद्धव ठाकरेंचे वैयक्तिक संबंध खरोखरीच चांगले आहेत, आणि जेव्हा ते आजारी पडले होते, जेव्हा त्यांच्यावर शस्त्रक्रिया सुरू होती, तेव्हा मी स्वतः रश्मी ठाकरे यांना फोन करून त्यांच्या तब्येतीची चौकशी केली होती असं देखील मुलाखतीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलेलं होतं. आणि त्याच वेळेस त्याच्या आधी तुम्हाला माहिती असेल की शरद पवार यांचं बोट धरूनच मी राजकारणाचे धडे गिरवलेले आहेत असं देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी एकदा नव्हे, दोनदा नव्हे तर 3 म्हणालेले आहेत. आणि शरद पवार यांना त्यांनी पद्मविभूषण हा देखील पुरस्कार त्यांच्या सरकारतर्फे दिलेला होता. आता या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर खरोखरीच NDEची ताकद कमी पडते आहे किंवा संख्याबळ कमी पडतं आहे, म्हणून तर या दोघांना भाजपला आता सोबत घ्यावंसं असं वाटत असावं असा अनेकांचा होरा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या पक्षाविषयीचे जर एक्झिट पोल आपण, ओपिनियन पोल जर आपण पाहिले तर फारसे समाधानकारक नव्हते. शरद पवार यांचा जो करिश्मा आहे तो करिश्म्याला डेंट किंवा त्या करिश्म्याला धक्का लावण्याची ताकद अजूनही अजित पवारांमध्ये नाही असंच अनेकांना आत्तापर्यंत वाटत आहे. आणि मला वाटतं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील त्याची जाणीव झाली की काय, आणि ज्या पद्धतीचे एक्झिट पोल किंवा ज्या पद्धतीचे ओपिनियन पोल भाजपच्या नेत्यांपर्यंत पोहोचलेले असतील, मला वाटतं त्यामुळेच आत्ता तरी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना जर आपल्याला भविष्यात सोबत घ्यायची वेळ आली तर आत्ताच गळ टाकून ठेवलेला बरा, मला वाटतं असंच गणित यामागे नरेंद्र मोदी यांचं असावं. कारण निवडणुकीच्या ऐन प्रचारामध्ये ज्या पक्षाला तुम्ही 24 तासापूर्वी नकली सेना म्हणता, नकली राष्ट्रवादी म्हणता, आणि त्याच्या पुढच्याच 24 तासामध्ये तुम्ही त्यांना आपल्यासोबत येण्याचं निमंत्रण देखील देता, हे आपण हिंदीमध्ये म्हणतो ये बात कुछ हजम नाही हुई, तसं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं हे जे काही म्हणणं आहे हे काही पशनी पाडण्यासारखं नाही आहे. भाजपचे गेल्या 1.5 वर्षातले जर आपण राजकीय डावपेच आखले तर ज्यांना ज्यांना ते भ्रष्टाचारी म्हणतात त्यांच्यासोबतच ते सत्ता स्थापन करतात, ज्यांच्या ज्यांच्या विरोधी वैचारिक मतभेद असल्याचं सांगतात तिथे तिथे ते सत्तेमध्ये सहभागी होतात. त्यामुळं आपल्याला जर पॅन इंडिया आपला जम बसवायचा असेल आणि केंद्रामध्ये जर सत्ता राखायची असेल आणि त्या ती सत्ता राखण्यासाठी काही जर जागा कमी पडत असतील तर आम्ही उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनाही बरोबर घ्यायला तयार आहोत असा संदेशच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या निमित्तानं दिलेला आहे. मला वाटतं या वाक्याचा सर्वाधिक तोटा
किंवा राग हा मला वाटतं अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना येईल की आम्ही आमच्या पक्षाला सोडून आम्ही आमच्या नेत्यांना मी माझ्या काकांना सोडून आता तुमच्यासोबत आलेलो आहोत आणि तुम्ही पुन्हा माझ्या काकांनाच निमंत्रण देत आहात हे का अजित पवारांना आवडलं नसेल आणि हीच गत एकनाथ शिंदे यांना देखील यांची देखील झाली असेल की मी उद्धव ठाकरेंना सोडलेलो आहे वै गद्दारीचा शिक्का माझ्या मी माथी घेतला आहे आणि तरी तुम्ही त्यांना निमंत्रण देता हे देखील मला वाटतं एकनाथ शिंदे यांना फारसं मनापासून रुचलेलं नसेल. पण राजकारणामध्ये अजित पवार म्हणतात तसंच की कोणी कायमचा शत्रू नसतो आणि कोणी कायमचा मित्र नसतो असं अजित पवारच म्हणत असतात. मला वाटतं त्याचा उलगडा त्यांना ते हे वाक्य बोलायच्या आतच 24 तासाच्या आतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडनंच व्हावा हे मला वाटतं अजित पवारांचं दुर्दैवच असं म्हणावं लागेल. पाहूया राजकारणामध्ये नक्की काय घडेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मनात असंच आहे का वेगळं काही आहे हे देखील आपल्याला पुढच्या काही दिवसांमध्ये दिसेल. निवडणुकीचे निकाल किंवा निवडणुकीचे एक्झिट पोल जसे जवळ येतील तसतसे राजकारणी नेत्यांची भाषा बदलत जाईल, तसतसे एकमेकांबद्दलचे आरोप तरी वाढतील किंवा अशी एक प्रकारची निमंत्रण तरी देण्याचं प्रमाण वाढेल. मला वाटतं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे जे सगळे वाक्य उच्चारलेलं आहे एक प्रकारे हा शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना गूळ लावण्याचा प्रकार आहे. तुम्हाला काय वाटतं आवर्जून कळवा आणि पाहत राहा लेट्स अप मराठी.